आपण हवा आणि हवामान हा धडा शिकत होतो, है ना। मग मी काय सांगितलं तुम्हाला की वातावरण जे असतो त्या वातावरणाचे काय असतात, थर असतात, है ना। तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर। आणि हे जे वातावरणाचे थर असतात त्या वातावरणामध्ये काय असते बेटा, हवा असते। काय असते? हवा। आपण हे सगळं शिकलोय विज्ञानामध्ये, शिकलोय विज्ञानमध्ये की आपली जी हवा असते या हवेमध्ये एकच हवा असते का फक्त, नाही, नायट्रोजन असते सर्वात जास्त। किती असते नायट्रोजन? 78% नायट्रोजन असते आणि 21% काय असते, ऑक्सिजन असते। 0.03% काय असते, ऑर्गॉन वायू असतो, ऑर्गॉन। आणि 0.003 एवढा काय असतो, कार्बन डायऑक्साईड वायू असते। अजून भरपूर वायू असतात, नियॉन, हेलियम यासारखे, है ना। तर काल आपण काय बघितलं होतं की प्रत्येक ठिकाणचा जो तापमान असतो, वातावरण असतो, तो वेगवेगळा असतो, है ना। कधी ढगाळ वातावरण असतो तर कधी लय ऊन तापलेली असते, असते की नाही। कधी पाऊस पडतो तर कधी थंडी जास्त लागते, है ना, कोणत्या कोणत्या दिवशी। की प्रत्येक ठिकाणाचा जो वातावरण असतो तो कसा असतो बेटा, वेगवेगळा असतो प्रत्येक दिवशी। कधी कधी संध्याकाळी ढगाळ वातावरण होऊन जातो की नाही। मग या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, हवेमुळे होतात, हवेमुळे, है ना। मग ह्या सगळ्या गोष्टी हवेमुळे होत असतात आणि ते फक्त काही काळासाठी असतात। 4-5 महिने असं होतं का, 4-5 महिने पाऊस येतो कंटिन्यू, रोजच पाऊस येतो असं होतो का? नाही, काही काळासाठी होतो, पण काही महिने असे असतात जेव्हा कंटिन्यू पाऊस येत असतो। तर बघा, लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवले आहेत, त्या आधारे तुम्ही पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणतः कोणते ऋतू असते, काय सांगू शकाल तुम्ही? जानेवारी डिसेंबरमध्ये कोणता ऋतू असतो? आता कोणता महिना सुरू आहे, फेब्रुवारी सुरू आहे ना, काय आहे आता? उन्ही गरमी लागते, थंडी लागते, काय आहे? थंडी लागते, थंडी, है ना। म्हणजे काय सांगता येईल आपल्याला की जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वांना कोणकोणते ऋतू कोणकोणत्या महिन्यात येतात। बघा, पाऊस पडत असेल त्यावेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो, कोणते कपडे घालतो, रेनकोट वगैरे घालतो किंवा हे घेतो, लोकरीचे कपडे किंवा घालतो आपण, स्वेटर वगैरे थंडीच्या दिवसात घालतो, है ना। तलम सुती कपडे किंवा घालतात, उन्हाळ्यामध्ये घालतात सुती कपडे, किंवा घालतात उन्हाळ्यामध्ये, जास्त आपल्याला घाम येतो म्हणून। म्हणजे वर्षभर वेगवेगळे ऋतू असतात, एकच ऋतू असतो का वर्षभर? नाही, काही 3 महिने थंडी लागते, भरपूर लागते की नाही। डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत थंडी असते, है ना, पावसाळा असतो, जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊसच पडतो। मग हे ऋतू असतात, मग हे 3 ऋतू आहेत, आपण 3 ऋतू म्हणतो, कोणकोणते? उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा। पावसाळा हा काही ऋतू नाही आहे पण आपण मानतो, कारण आपल्या इथं 4 महिने कंटिन्यू पाऊस असतो म्हणून आपण त्याला पावसाळा असं नाव दिलेलं आहे, पण पावसाळा काही ऋतू म्हणून गणला जात नाही, ठीक आहे। तर आता बघू आपण हवामान। आतापर्यंत आपण कशाबद्दल बोलत होतो, हवा। हवा ही कशी असते बेटा, हवा थंड पण असते, है ना, हवा गरम पण असते, हवा कोरडी पण असते। कोरडी म्हणजे काय, है ना, कोरडी म्हणजे ज्याच्यामध्ये आर्द्रता नाही आहे, ज्याच्यामध्ये वाष्प नाही आहे, है ना। आणि दमट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये बाष्पचं प्रमाण जास्त असतो त्याला दमट हवा म्हणतात। कोणती हवा म्हणतात? दमट। दमट म्हणजे ज्याच्यामध्ये बाष्पचं प्रमाण जास्त असतो। दमट हवा गरम पण असते आणि आर्द्र पण असते, म्हणजे त्याच्यामध्ये बाष्प असतो। कोरडी हवेमध्ये बाष्प नसतो, ती फक्त गरम असते। बाष्प नसतो म्हणजे बाष्प असते पण थोडी असते, फार कमी प्रमाणात असते, ठीक आहे। हवामान, तर हा बघा, हवा आणि हवामान ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे। हवा ही काही वेळेसाठी वातावरणावर परिणाम करत असते, हवा ही काही वेळेसाठी। आता कधी कधी थंडी थंडी हवा चालते, चालते की नाही, पाऊस कुठं पडत असेल तर तिकडून थंड थंड हवा इकडे येते की नाही, पण ती काही वेळेसाठी असते। पण हवामान हा जो हवामान असतो ना बेटा, हवामान कशाला म्हणतात? हवामान म्हणजे एखाद्या दीर्घकाळासाठी, म्हणजे 4-5-6 महिने, 1 वर्ष 2 वर्ष, तो जो त्या भागातला वातावरण आहे तो तसंच असतो, तो बदलत नाही, त्या गोष्टीला हवामान असे म्हणतात। आपण असं म्हणू की रशियाचा हवामान कसं आहे, थंड आहे, रशियामध्ये बर्फ पडते, वर्षभरच बर्फ असते, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की रशियाचा हवामान कसं आहे, थंड आहे। आपलं हवामान कसं आहे, आपण जिथं राहतो तिथं उष्ण आहे, कसं आहे, उष्ण आहे, उष्णता जास्त असते, थंडी फक्त 3 महिने असते, नंतर बाकी काय असते, उष्णता असते, है ना, असं म्हणू शकतो आपण, उष्ण हवामान आहे। बघू आपण,
तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूच्या विशिष्ट कालावधी असतो. काय असतो? विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. असं होते का कधी की या वर्षी डिसेंबरमध्ये थंडी आली तर पुढच्या वर्षी मे मध्ये येईल? असं होतो कधी? प्रत्येक वर्षी थंडी ही डिसेंबर महिन्यातच येते. असं कधीच होत नाही की थंडी ही मे मध्ये आली किंवा जून मध्ये आली. असं होतो का? नाही होत. त्या वेळेसच येते, त्या महिन्यातच येते. हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवामान शास्त्रज्ञ काय करतात बेटा? एखादा प्रदेश असेल, प्रदेश म्हणजे एखादा मोठा प्रदेश असेल, जसा आपला प्रदेश म्हणजे आपला पूर्ण खानदेश येईल त्याच्यामध्ये, नंदुरबार, जळगाव, तिकडे नाशिक, हे सगळा प्रदेश असा मोठा एरिया, त्या एरियाचं काय करतात हवामान शास्त्रज्ञ? अभ्यास करतात. काय करतात? अभ्यास करतात. आणि त्यामध्ये हवेची सरासरी स्थिती कशी असते, हवा थंड असते, हवा गरम असते, हवा कोरडी असते, हवा दमट असते, याचं ते निरीक्षण करतात आणि त्याची स्थिती निश्चित करतात हवेची, की या भागातली हवा कशी असते. आता समजा एखाद्या भागातली हवा जर गरम असेल काही दिवस कंटिन्यू, तर ते काय म्हणतील की हा जो भाग आहे इथला हवामान उष्ण आहे. हवामान कसं आहे? उष्ण आहे. पण जर हवा बदलत असेल, कधी थंडी राहत असेल, कधी गरमी राहत असेल, गरम राहत असेल, कधी कोरडी तर कधी दमट, तर ते सांगू शकतात का हवामान उष्ण आहे म्हणून? नाही सांगू शकत, है ना. मग ते निश्चित करतात की कंटिन्यू या भागातली हवा कशी असते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचं हवामान होय. दीर्घकालीन हा शब्द लक्षात ठेवा. हवामान कशाला म्हणतो आपण? तर हवेची दीर्घकालीन स्थिती. हवेची दीर्घकालीन स्थिती. असं नाही की आज हवा थंड आहे तर आपण म्हणून देऊ की इथलं हवामान थंड आहे, असं होईल का? नाही. आज हवा थंड आहे तर होऊ शकते उद्या गरम राहील, तर आपण असं म्हणू शकत नाही की इथला हवामान थंड आहे. जेव्हा हवा जेव्हा कंटिन्यू जर थंड असेल, म्हणजे समजा आता हवा आहे नागसरमध्ये, ठीक आहे, आणि ही हवा रोजच थंड असते, रोज पूर्ण वर्षभर थंड असते, तर आपण काय म्हणू शकतो की नागसरचा हवामान थंड आहे. काय म्हणू शकतो आपण? नागसरचा हवामान थंड आहे. पण नागसरची हवा आज थंड आहे, उद्या गरम राहिली, तर आपण असं म्हणू शकत नाही. हवामान कसं असतो की दीर्घकालापर्यंत ती हवा एकाच प्रकारामध्ये असते. थंड असेल तर थंडच असेल, गरम असेल तर गरमच असेल, है ना, ती बदलत नाही. तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा प्रदेशातला हवामान असा आहे, थंड आहे किंवा गरम आहे, जे पण असेल, ठीक आहे. उदाहरणार्थ हवामान शीत असतो म्हणजे थंड असतो, कोरडे म्हणजे आर्द्रता नसणे, उष्ण व दमट म्हणजे बेटा हवा गरम असणे आणि सोबत काय असणे बेटा? बाष्प असणे त्याच्यामध्ये. काय असणे? बाष्प म्हणतो पाण्याची, त्याला बाष्प म्हणतात. बाष्प असणे हवेमध्ये आणि हवा गरम असणे, त्याला काय म्हणतो आपण? उष्ण व दमट हवामान. कोणतं हवामान? उष्ण व दमट हवामान. तुम्ही हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मोठ्या वर्गात जाणार ना तेव्हा याचे क्लासिफिकेशन वेगवेगळे आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण पृथ्वीचा जेव्हा आपण अभ्यास करतो, पूर्ण पृथ्वीचा, तर पृथ्वीवर प्रत्येक भागाचा हवामान कसा आहे? वेगवेगळा आहे. पृथ्वीवर इथं जे वरती देश आहेत ना, इथला हवामान थंड असतो आणि इथं जे खाली आहे इथं पण थंड असतो. इथं अंटार्क्टिका खंड आहे, तो पूर्ण बर्फाळ आहे, है ना, इथं बर्फच बर्फ आहे अंटार्क्टिका. आपण कुठं आहोत? आपण कर्कवृत्त, इथं कर्कवृत्त असतो, अक्षांश शिकलो ना आपण, आडव्या रेषा अक्षांश असतात, तर इथं भारत आहे, है ना. तर भारताचं हवामान कसं आहे? उष्ण आहे. कसं आहे? उष्ण कटिबंधीय. आपण बघू आपण पुढे अजून, है ना, बघा. उष्ण व कोरडे हवामान म्हणजे उष्णता असणे पण आर्द्रता नसणे. आता मला सांगा, आर्द्रता वाष्प कुठून येतो बेटा? पाण्यामधून येतो. मग जे मोठे मोठे वाळवंट आहेत, एकदम मोठे मोठे वाळवंट आहेत, तिथं बाष्प येईल का हवेमध्ये? नाही येणार ना. पाणीच नाही तर बाष्प कुठून येईल? मग तिथली हवा कशी असते? उष्ण असते आणि कोरडी असते. कोरडी म्हणजे सुकी, है ना, त्याच्यामध्ये बाष्प नसतो, ठीक आहे. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. हवेमध्ये कशामुळे बदल घडतात बेटा? तापमानामुळे, तापमान म्हणजे उष्णतेमुळे. वारे चालतात, जे वारे इकडून तिकडे चालतात ना, वारेमुळे आर्द्रता म्हणजे बाष्प जी असते ना हवेमध्ये, त्याला आर्द्रता म्हणतात. काय म्हणतात? आर्द्रता. तुम्हाला म्हटलं आर्द्रता म्हणजे काय रे, तर काय सांगायचं? हवेमध्ये जी बाष्प असते त्याला काय म्हणतात? आर्द्रता म्हणतात, है ना. ही सर्व हवेची प्रमुख अंगे आहेत. हवेची प्रमुख अंगे कोणकोणती आहेत? तापमान, वारे आणि आर्द्रता. त्यांच्या आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. तर हवेचे जे अंग आहेत, कोणकोणते अंग आहेत हवेचे? तापमान, वारे, आर्द्रता, हे सगळे कशासाठी काय सांगण्यासाठी वापरतात? हवामान सांगण्यासाठी. कशासाठी? हवामान सांगण्यासाठी.
ही हवेची अंगी आहेत. हवेमध्ये कधी उष्णता असेल तर कधी थंडी असेल, पण जर निरंतर या गोष्टी राहिल्या, कंटिन्यू या गोष्टी राहिल्या, तर आपण त्याला हवामान मध्ये गणतो. आणि हवामान सांगायला आपल्या हवेची या अंगांची जरूरत पडते. कोणकोणते? तापमान, वारे आणि आर्द्रता.